नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पनीर पकोडा। त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हळद एक चिमटीभर, लाल तिखट, तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता, हिरवी मिरची। ह्या ओवा घेतल्या आहेत मी, ओवा नेहमी चुरून घ्याव्यात। कोथिंबीर आणि आपण आता हे मळून घ्यायचं आहे पीठ। हे जास्त आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे, थोडं सैलच ठेवायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत जायचं त्यात, जेणेकरून त्यामध्ये गठोडा राहायला नको तसं। यात आता मी थोडा सोडा टाकून घेते चिमटीभर, परत त्याला मळून घेते व्यवस्थित असं हवंय। यात मी थोडं जिरं पावडर, हळद, चटणी आणि थोडं मीठ टाकून घेते पनीरला, कोटिंग करून घ्यायची आहे। हे धणा पावडर आहे। प्रत्येक पनीरच्या पीसला हे मसाल्याचं कोटिंग व्हायला हवंय, अशा पद्धतीने आपण ते मिक्स करायचंय। तोवर मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं वरती। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता एक एक पनीरचे तुकडे आपण तेलामध्ये सोडत जाऊ। मी इथे लांबटसर पनीरचे तुकडे करून घेतले आहेत, तुम्ही गोलही करू शकता। चौकोनी आहेत ना, छान खूप सुंदर लागता है। अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मी अजून मुगाच्या डाळीच्या भजा, त्यानंतर पापड चाट, दाबेली, खमंग, गुलाबजामुन, मिक्स वेज असे भरपूर रेसिपी केलेल्या आहेत आधी, त्याही तुम्ही नक्की बघू शकता आणि नक्की ट्राय करा। आणि कशा झाल्या त्याही मला सांगा कमेंट्समध्ये। आता ह्या आपल्या पनीर पकोडा व्यवस्थित उद्यायचं आहे, जेणेकरून आपलं पनीरही सॉफ्ट असावं आणि वरून आवरणही आपलं क्रिस्पी राहू द्यावं। छान झालेल्या आहेत ह्या। ह्या आपण केचप सोबत खायच्या, खूप सुंदर लागतात। आता तयार झालेले पकोडे हे मी एका डिशमध्ये काढून घेते। आलं ना तोंडाला पाणी, नक्की ट्राय करा। माझा चॅनल पाहण्याबद्दल धन्यवाद।